नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचे काही पोलीस भरतीसाठी आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच प्रकारचे अपेक्षित प्रश्न बघत राहण्यासाठी आपल्या वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे सोबतच बेलायकोनला ऑन करायचं आहे चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी आणि अपडेटसाठी आणि स्टडी मटेरियलसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता भारतीय पोलीस कायदा उत्तर आहे क्रमांक दोन अठराशे एकसष्ट मध्ये अस्तित्वात आला होता पुढचा प्रश्न आहे सीबीआयची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती कोणत्या दिवशी झाली होती सीबीआयची स्थापना तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे एक एप्रिल एकोणासशे त्रेसष्ट मध्ये सीबीआयची स्थापना झाली होती महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे भारतरत्न पुरस्काराला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार एकोणावीसशे चौपन्न एकोणाशे चोपन्न पासून भारतरत्न पुरस्कार देण्याला सुरुवात झालेली आहे महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे चित्रलिपी चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीपैकी कोणाचा आहे कोणाचा आहे हा काव्यसंग्रह तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन परिक्रमांक क्रमांक तीन म्हणजे वसंत आबाजी डहाके यांची या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे चित्रलिपी पुढचा प्रश्न आहे प्रशासकीय सेवांमधील बदल्या संबंधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते कोणते राज्य आहे उत्तर आय क्रमांक दोन महाराष्ट्र हे राज्य आहे लक्षात घ्यायचे आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे सहा नंबरचा भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडला कोणत्या वर्षी सोडला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये हा सोडलेला आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे कोणत्या सूचीमध्ये आहे शिक्षण हा विषय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार यापैकी नाही यापैकी कोणत्याही सूचीमध्ये शिक्षण हा विषय नाही या ठिकाणी बघू शकता आपण पुढचा आठ नंबरचा महत्वाचा प्रश्न काय आहे भारतातील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन कोलकाता या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न आहे जगातले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जिस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे? आहे कोणत्या देशामध्ये दे? आहे उत्तर आहे क्रमांक दोन चीन या देशामध्ये दे? आहे लक्षात घ्यायचे आहे महत्वाचा प्रश्न आहे, आहे, आहे तर या ठिकाणी बघू शकता दहा नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे कुद्रेमुख लोह पोलाद कारखाना कुद्रेमुख लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे आय एम पी प्रश्न आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार कर्नाटक या राज्यामध्ये आहे लक्षात घ्यायचे आहे पुढचा प्रश्न आहे हैदराबाद हे है शहर खालीपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे हैदराबाद हे है। शहर उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता तीन पर्याक्रमांक तीन म्हणजे मुशी नदीच्या किनाऱ्यावरती म्हणजे काठावरती वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे मेरापी हा सक्रिय ज्वालामुखी पर्वतीय प्रदेश कोणत्या देशामध्ये आहे कोणत्या देशामध्ये आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन इंडोनेशिया या देशामध्ये आहे लक्षात घ्यायचे आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो कोणत्या दिवशी असतो जागतिक जल दिवस उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे बावीस मार्च रोजी या ठिकाणी जागतिक जल दिवस असतो महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो कोणत्या दिवस साजरा करण्यात येतो खूपच महत्वाचा आणि रिपीट होणारा प्रश्न आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन नऊ जानेवारी नऊ जानेवारी हा दिवस या ठिकाणी प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो लक्षात घ्यायचे आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे जगातले सर्वात मोठे नदीतील बेट माजुली खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन आसाम या राज्यामध्ये आहे लक्षात घ्यायचे आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे ग्लोबल वॉर्मिंगला खालीलपैकी कोणता वायू हा जबाबदार असतो कोणता वायू जबाबदार असतो उत्तर आहे क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड हा जबाबदार असतो खूपच महत्वाचा आणि आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे क्रमांक दोन कोलकाता या ठिकाणी हे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे जगातले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे कोणते आहे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन आहे कॅप्सियन सरोवर हे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमापक वापरण्यात येते कोणते परिमापक वापरण्यात येते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन डॉप्सन डॉप्सन हे परिमापक मोज वापरण्यात येते महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे ओझोनचा थर हा वातावरणामधील खालीलपैकी कोणत्या थरांमध्ये आहे कोणत्या थरांमध्ये आहे हा ओझोनचा तर उत्तर आहे क्रमांक दोन स्थितांबर स्थितांबर या थरांमध्ये हा तर आहे ओझोनचा पुढचा प्रश्न आहे अडवतीस अक्षांश रेषा खालीपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे कोणत्या दोन आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता दोन उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या देशांमधील सीमारेषा आहे महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे लोकनायक हे खालीपैकी कोणाचे टोपण नाव आहे कोणाचे टोपण नाव आहे लोकनायक तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांचे टोपण नाव आहे, आहे।, आहे। या ठिकाणी लोकनायक लक्षात घ्यायचे आहे पुढचा प्रश्न आहे जगप्रसिद्ध पिरॅमिड्स खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन इजिप्त या देशामध्ये आहे जगप्रसिद्ध पिरॅमिड्स महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन अमृतसर अमृतसर या शहराला सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे कोण आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी भा पहिली भारतीय महिला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार आशापूर्णा देवी आशापूर्णा देवी ही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला आहे पुढचा प्रश्न आहे कथकली हे भारतातील शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक केरळ या राज्याशी संबंधित आहे कथकली हे शास्त्रीय नृत्य पुढचा प्रश्न आहे जगामधील सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे कोणत्या महासागरामध्ये आहे हा गर्ता उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये हा मरियाना गर्ता स्थित आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर रात्र दिवस खालीलपैकी कशामुळे होतात कशामुळे होतात रात्र आणि दिवस पृथ्वीवरती उत्तर आहे क्रमांक एक पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी पृथ्वीवरती रात्र आणि दिवस होत असतात महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मूळ रेखावृत्त खालीपैकी खालीलपैकी कोणत्या शहरांमधून जाते कोणत्या शहरांमधून जाते उत्तर आहे क्रमांक एक ग्रीनविच या शहरांमधून जाते पुढचा प्रश्न आहे नीलगिरी पर्वतातील खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते कोणते आहे सर्वात उंच शिखर उत्तर आहे क्रमांक दोन दोडाबेट्टा हे शिखर सर्वात उंच आहे नीलगिरी पर्वतामधील या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे विषुवृत्त या प्रदेशांमध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विषुव या प्रदेशांमध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी एक आरोह आरोह प्रकारचा पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळानुसार भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो भारतामध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन तिसरा क्रमांक लागतो लक्षात घ्यायची था। आहे महत्वाचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे पण रिपीट होणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे लाल ग्रह असे खालीपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात कोणत्या ग्रहाला म्हणतात लाल ग्रह तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी दोन मंगळ मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते आयएमपी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले कोणत्या वर्षी गायण्यात आले तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता तीन एकोणावीसशे अकरा मध्ये गायण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो यापैकी कोणत्या दिवशी हुतात्मा दिन असतो उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार मध्ये तीस जानेवारी तीस जानेवारी या दिवशी या ठिकाणी हुतात्मा दिन असतो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रध्वज यामधील केसरी हा रंग खालपैकी कशाचे प्रतीक आहे केसरी रंग कशाचे प्रतीक आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक साहस आणि त्याग साहस आणि त्यागाचे प्रतीक आहे केसरी रंग हा पुढचा प्रश्न बघूया आपण सदोतीस नंबरचा महत्वाचा प्रश्न आहे चिलका हे भारतातील प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक ओडिसा या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे रिपीट होणारा प्रश्न आहे तर या ठिकाणी शरयू शरयू या नदीच्या काठावरती वसलेले हे शहर आहे पुढचा प्रश्न आहे नागकुर्डम नागकुर्डम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर अंदमान निकोबार या ठिकाणी हे, आहे हे अभयारण्य महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे वाघांचे राज्य वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन मध्य प्रदेशला या ठिकाणी वाघांचे राज्य असे संबोधले जाते पुढचा प्रश्न आहे पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम राज्य कोणते आहे कोणते राज्य आहे प्रथम तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार गुजरात हे राज्य प्रथम आहे लक्षात घ्यायचे आहे महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते सर्वाधिक लोह महाराष्ट्रामध्ये उत्तर अभ्याय क्रमांक दोन चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोह सापडते महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आहे नांदूर मधमेश्वर हे पक्षांसाठी असलेले राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर आहे क्रमांक तीन नाशिक या जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य स्थित आहे पक्षांसाठी असलेले हे अभयारण्य महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी दिन उत्तर आहे क्रमांक एक तेवीस जूनला हा दिवस असतो पुढचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नंदुरबार हा जिल्हा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार नाशिक नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येत असतो नंदुरबार हा जिल्हा महत्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीपैकी कोणता आहे सर्वात कमी कोणता जिल्हा आहे सर्वात कमी पावसाचा जिल्हा उत्तर आहे क्रमांक तीन सोलापूर सोलापूर हा सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीपैकी कोणत्या राज्यात होते कोणत्या राज्यामध्ये होते उत्तर आहे क्रमांक दोन केरळ केरळ या राज्यामध्ये चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते पुढचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला कोणी लिहिला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार न्यायमूर्ती रानडे यांनी हा लिहिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली केव्हा झाली मुस्लिम लीगची स्थापना तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन एकोणावीसशे सहा मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे या ठिकाणी पन्नास नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द भारतीय सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले कोणत्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आले तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी याचं उत्तर बरोबर सांगेल याचं उत्तर या ठिकाणी आपण पिन करू आणि म्हणजे तुम्हाला उत्तर समजून जाईल त्याचं उत्तर या ठिकाणी टॉपला दिसेल आणि त्याची कमेंट या ठिकाणी पिन केली जाईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करायचं आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये